कोहिनूर मिल प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ईडी समोर चौकशी होणार. या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालय कृष्णकुंज आणि दक्षिण मुंबई परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. तसंच कोणतेही गडबड होऊ नये म्हणून मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कायदे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी मनसैनिकांची धरपड करण्यास सुरुवात केली आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी घरातून ताब्यात घेतलं आहे. न्यूज डेस्क.